नमस्कार, हेमांगीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मटर पनीर बनवण्याचे खूप प्रकार आहेत आणि तुम्ही कोणत्याही प्रकारे बनवू शकता। मटर पनीर खूप चविष्ट बनते कारण मटर आणि पनीर बरोबर कॉम्बिनेशनच खूप चवदार आहे। मी आज माझ्या पद्धतीने बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, ते व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते आता मी पॅनमध्ये टाकून घेते। अशा पद्धतीने व्यवस्थित असे हे कांदे तेलावर शिजवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कांद्यावर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकून देते। त्यानंतर आल्याचा तुकडा घेतला आहे, तो सुद्धा टाकून देते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। तर कांदा आपला चांगला परतून झाला आहे। तर तुमच्या माहितीसाठी, तुम्हाला जो माझा व्हिडिओ पाहत आहात युट्यूबवरचा मटर पनीरचा, तर येथे सबस्क्राईबचा आयकॉन दिलेला आहे, ते तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे मी जे काही व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि माझ्या कुठल्याच छान छान रेसिपी तुम्ही मिस करणार नाही। आणि साईडला बेल आयकॉन दिलेले आहे जिंगल बँकची, ती सुद्धा तुम्हाला क्लिक करायची आहे। त्याचबरोबर लाईक, शेअर, सबस्क्राईब सुद्धा तुम्हाला करायचं आहे। तर आता कांदा मस्त असा व्यवस्थित परतलेला आहे, तर त्याला चांगला कलर सुद्धा मस्त असा खरपूस आलेला आहे। तर एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे, त्याच्या अशा पद्धतीने स्लाइस केलेले आहेत मोठमोठे। आता ते सुद्धा मी यावर टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। अशा पद्धतीने आपल्याला कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। तर आता आपण झाकण ठेवून देणार आहोत, जेणेकरून टॅमॅटो आणि कांदा व्यवस्थित असं मॅश होतील आणि कांदा जोडीला टॅमॅटो सुद्धा व्यवस्थित असं मॅश होईल। त्यासाठी आपण 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेणार। तर 5 मिनिटं झालेली आहेत, आता आपण झाकण काढून पाहूया। तर 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित असे मस्त मिक्ससुद्धा झालेले आहेत आणि टॅमॅटो पूर्ण कांदा जोडीला मॅश झालेला आहे। तर आत्ता हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर हे सर्व वाटण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। यामध्ये जास्तीत जास्त कमी पाण्याचा वापर करायचा आहे आणि कमीत कमी पाणी टाकून हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला मी पुढे, तर तुम्ही पाहू शकता आपलं वाटण केवढं मस्त असं स्मूद असं झालेलं आहे। तर मी यामध्ये एकही थेंब पाण्याचा घातलेला नाही आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर आत्ता मी हाच तवा गरम करण्यासाठी ठेवून दिलेला। तर आता तवा मस्त असा गरम झालेला आहे, तर यामध्ये मी 2 चमचे बटर टाकून घेते। रेस्टॉरंटची कोणतीही रेसिपी करताना आपल्याला बटरचा वापर होतो। तुम्हाला जर बटर नसेल घालायचं यामध्ये तर तुम्ही यामध्ये तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण आपण रेस्टॉरंट स्टाईल बनवत आहोत तर यामध्ये मी बटराचा जास्त वापर केलेला आहे। आणि बटर हा पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे। तर आता संपूर्ण वाटण घालून आपल्याला ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी तेलावर शिजवून घ्यायची आहे। तर आता हे वाटण 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बटरमध्ये, जेणेकरून बटरची टेस्ट यामध्ये येईल। तर 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत, तर आता आणखीन आपण 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। जर तुम्ही या वाटण करताना जर पाणी जास्त वापरलं तर या ग्रेव्हीचा पाणी आपल्या पूर्ण अंगावर उडण्याची शक्यता असते, म्हणून यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे। तर तुम्ही पाहू शकता मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे। तर आणखीन 5 मिनिटं ही ग्रेव्ही मी शिजवून घेणार आहे। तर 5 मिनिटाने पाहू शकता तुम्ही संपूर्ण बटर आपल्या तव्याच्या साईडला सुटलेला आहे। तर आत्ता यामध्ये मी मसाला टाकून घेत आहे, 1/2 टीस्पून हळद, धना 1/2 टीस्पून, किचन किंग मसाला घेतला आहे 1 चम्मच मोठा। तुमच्या जवळ जर किचन किंग मसाला नसेल
तर तुम्ही यामध्ये आपला घरातला गरम मसाला सुद्धा टाकू शकता। लाल तिखट घेतलेला आहे, हे तिखटीचं लाल तिखट नाही आहे, फक्त कलरसाठी मी टाकलेलं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेते। पाच मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला मसाला थोडासा असा ड्राय झालेला आहे। तर आता मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा पाणी टाकून घेतला आहे आणि तोच पाणी यामध्ये टाकून घेत आहे। मला जास्त अशी पातळसर ग्रेव्ही करायची नाही म्हणून मी थोडंसंच पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला मस्त असं टेक्स्चर सुद्धा आलेलं आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल। तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता ग्रेव्ही व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे। तर आता यावर मी झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहे। तर एक महत्वाची टिप म्हणजे इकडे मी मटर घेतलेले आहेत 1 वाटी, ते सुद्धा फ्रोझन आहेत। फ्रोझन मटर आपल्याला शिजवण्याची गरज नसते, ते ऑलरेडी शिजवलेलेच असतात, ते फक्त आपल्याला स्वच्छ धुवून कुठल्याही ग्रेव्हीत वापरायचे असतात। त्यानंतर मी पनीर घेतलेलं आहे, पनीर सुद्धा व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये 1 उकाली घेऊन तो शिजवून घेतलेला आहे, जेणेकरून त्यामध्ये असणारी घाण पूर्णपणे निघून जाते। जर तुम्ही मटर फ्रोझन नसाल घेणार तर तुम्ही आपण जेव्हा ग्रेव्हीमध्ये मीठ आणि पाणी टाकतो तेव्हाच टाकून घ्यायचे आहेत आणि 10 ते 15 मिनिटं अगोदर जास्तीत जास्त शिजवून घ्यायचे आहेत। जरासे कच्चे मटर हार्ड असतात शिजण्यासाठी म्हणून अगोदरच ते आपल्याला त्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। ताजे मटर शिजण्यासाठी थोडेसे जड असतात म्हणून ते लगेच मीठ टाकल्यानंतर आणि पाणी टाकल्यानंतर शिजवून घ्यायचे आहेत। झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत आणि शेवटी पनीर घालायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहेत तर आपण झाकण काढून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला किती मस्त असं टेक्स्चर सुद्धा आलेलं आहे आणि कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम रेस्टॉरंट साईज। आणि तू ये बटर सुद्धा व्यवस्थित असं मस्त असं सुटलेलं सुद्धा आहे। तर आता यामध्ये आपण 1 वाटी मटर टाकून घेणार आहोत। त्यानंतर 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तर आता मटर आणि पनीर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता झाकण ठेवून 5 मिनिटं मी शिजवून घेणार आहे। पनीर टाकल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त 5 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचं आहे। जर तुम्ही 5 मिनिटं जास्त शिजवला तर पनीर असा रबरासारखा ताणला जातो, म्हणून जास्तीत जास्त 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर 5 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता वास एकदम भारी एकदम मस्त असा येतो। तर तुम्ही पाहू शकता आपला मटर पनीर मस्त असा रेडी झालेला आहे आणि टेक्स्चर सुद्धा पाहू शकता एकदम रेस्टॉरंट स्टाईल आणि कलर सुद्धा भारी आलेला आहे एकदम। तर आता मी हा गॅस बंद करून घेते। तर ही मटरची रेसिपी आपण नान बरोबर एकदम मस्त अशी लागते। तर तुम्हाला लवकरच मी नानची रेसिपी सुद्धा तुमच्या जोडीला शेअर करेन। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करा, सबस्क्राइब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।